हमारे खड़ी है विश्व हिंदू परिषद आपको मालूम है आयोजन होते घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जाते घराघरापर्यंत राम भक्त पोहोचते. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होत आहे. राम लल्लाच्या दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे. राम भक्त करोडो राम भक्त जे आहेत हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा एक अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे आणि 22 जानेवारीला सगळे लोक अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे. हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर हिंदी कलश यात्रा में शामिल होते आप क्या कहना चाहोगे उस बारे में और 22 जनवरी को उद्घाटन होने वाला है. 22 जनवरी को अयोध्या के राम मंदिर में उद्घाटन होगा रामलला का दर्शन होगा करोड़ों राम भक्तों का सपना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है. वहाँ के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने बहुत ही बड़ा काम किया है और इसलिए करोड़ों राम भक्तों के दिल में एक जो श्रद्धा है एक भक्ति है अयोध्या के बारे में राम लल्ला के बारे में आज उनको प्रत्यक्ष 22 जनवरी को दर्शन होगा. उनके मूल जगह पर ये भव्य दिव्य मंदिर बन रहा है. ये कुछ लोगों को सपना लग रहा था कुछ लोग को लगता था ये नहीं होगा लेकिन एक इच्छा शक्ति प्रबल इच्छा शक्ति और राम भक्तों की एक ताकत और इसीलिए अयोध्या में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने ये सपना साकार किया है ये पूरा किया है. इसलिए सभी लोगों को 22 जनवरी को वहाँ दर्शन मिले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.